नमस्कार मंडळी पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं स्वागत आहे माझ्या जी पी हिलर या मराठी यूट्यूब चॅनलवर आज मी तुमच्यासाठी एक नवीन विषय घेऊन आलेलो आहे आजचा विषय आहे आपला मानदुखी मानदुखी का होते म्हणजे त्याची कारणे काय आहेत मानदुखीची लक्षणं काय आहेत आणि मानदुखी कशी ठीक करायची म्हणजे त्याच्यावरती काय उपाययोजना करायच्या ह्या गोष्टींबद्दल आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चला तर मग सुरुवात करूयात तसं पाहायला गेलं तर मानाच्या दुखण्याची खूप कारणं आहेत मानदुखी ही सर्व वयोगटातील व्यक्तींना होऊ शकते म्हणजे ती सार्वत्रिक आहे असं म्हणायला हरकत नाही यामध्ये प्रामुख्याने अवजड काम करणाऱ्या किंवा वजन उचलणाऱ्या व्यक्तींमध्ये मानदुखी होऊ शकते चला आता मानदुखीची कारणे पाहूयात तर सगळ्यात पहिल्यांदा सतत वाकून काम करणं हे आपण टाळलं पाहिजेत त्याचप्रमाणे पाठीवर ओझं वाहणं संगणकावर सलग सतत काम करत राहणं तासन तास मोबाईलमध्ये डोकं घालून बसणं जीवनसत्वांचा अभाव असणं ज्यांना नेहमी काम करण्याची सवय असते त्यांच्यामध्ये सुद्धा मानदुखी होऊ शकते त्याचप्रमाणे अचानक मानेला झटका बसणे किंवा एखाद्या छोट्या किंवा मोठ्या अपघातात मानेला मार लागणे ही सर्व मानदुखीची कारणे आहेत आता आपण मानदुखीची लक्षणे पाहणार आहोत मानेमध्ये अत्यंत वेदना होणे मानेची हालचाल न होणे मानेच्या म्हणजे सर्वायकल एरियामध्ये मुंग्या येणे किंवा तो भाग बधीर होणे त्याच्या वेदना हातापर्यंत पोचून हाताला मुंग्या येणे किंवा हात सुन्न पडणे ही मानदुखीची लक्षणे आहेत आता आपण पाहूयात मानदुखीसाठी उपाय काय काय आहेत सगळ्यात पहिल्यांदा सतत मान खाली घालून काम करण्याचे प्रसंग टाळले पाहिजेत रात्री झोपताना मानेखाली मऊ आणि कमी रुंदीची उशी घ्यावी मानेचा पट्टा वापरावा किंवा मानेला हलका मसाज करून शेक दिल्यावरही मानेचं दुखणं बऱ्याच अंशी ठीक होण्यास मदत होते तसेच मानेचा व्यायाम करणंही फायदेशीर राहतो त्यामध्ये बालासन शवासन मार्जरासन अशी आसनं करून आपण मानेच्या दुखण्याला बऱ्याच अंशी थांबवू शकतो तर ही होती मानदुखीबद्दल माहिती व्हिडिओ कसा वाटला ते जरूर कळवा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या जी पी हिलर या मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका धन्यवाद